देशाचं दैवत आहे आणि गणेशोत्सव हा संपूर्ण देशाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा जेवढी भारतीय मंडळी आहे त्या ठिकाणी भक्तिभावाने साजरा करते. त्यामुळे पुण्यामध्ये जिथे गणपती उत्सवाची सुरुवात झाली त्या पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी मी दरवर्षी येण्याचा माझा प्रयत्न असतो. प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष नात्याने आणि माझे सर्व सहकारी आम्ही एकत्र येऊन गणेशोत्सवाचं दर्शन या ठिकाणी विशेषतः जे नवसाचे गणपती पास आहेत त्यांना त्या ठिकाणी जाण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि जेवढं होईल कारण एवढी गर्दी आहे, शनिवार रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. भेट देणं त्या निमित्ताने गणपती दर्शनही होतं. अनेक मान्यवरांच्या भेटी या ठिकाणी थोरात साहेब आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांची या निमित्ताने आज भेट होती आणि एका आनंदाच्या वातावरणामध्ये गणेशोत्सव हा देशामध्ये साजरा होत आहे. तर गणपतीला मी काय मागितलं हे मी गणपतीने माझ्या दोघांनीच गोष्ट असल्यामुळे बाहेर सांगू शकतो. पुण्यात वाद चालू आहे 125वं वर्ष की 126वं वर्ष, मला कुठल्याच वादात पडायचं नाही. भाऊरंगारीला जाऊन आला, मी जाऊन आलो, सगळीकडे जाऊन आलो, मला कुठल्याही वादात पडायचं नाही, वाद निर्माण करायचा नाही. त्यामुळे गणपतीकडे जायचं, नतमस्तक व्हायचं, आशीर्वाद घ्यायचं, निघायचं. मुंबईची अवस्था आता नुकतेच गणपतीच्या काळातच अशी झाली आहे. अच्छे दिनची सुरुवात दिसते मुंबईमध्ये.